शहर के नारी संघर्ष समिति की ओर से शहर के दीक्षा भूमि पर मातोश्री रमाबाई का नया पुतला स्थापित करने की मांग की गई है। ऐसा पत्र समिति की ओर से डॉक्टर बाबा साहेब आम्बेडकर स्मारक समिति दीक्षा भूमि के सचिव डॉक्टर सुधीर फुलझले को भी दिया गया है। साथ ही समिति की ओर से शहर में हो रहे महिला अत्याचार का मुद्दा भी उजागर किया गया। समिति ने मांग की है कि ऐसे लोगों पर कड़ी कार्यवाही की जानी चाहिए। नमस्कार, मैं प्रतिभा पाटिल, नारी संघर्ष समितीचा सचिव। जे आम्ही जो मुद्दा उचलला आहे बाल याचा, म्हणजे लहान मुलींवर जो अत्याचार होतात त्याच्या संदर्भात आम्ही बाहेर पोलीस स्टेशनला जाऊन निवेदन देऊ, आणि त्यांनी जर आमचं ऐकलं नाही तर आम्ही आंदोलन करून रस्त्यावर उतरू। आम्ही अन्यायाच्या विरुद्ध लढू। ज्या ज्या स्त्रियांवर अन्याय होत आहे त्यांच्या विरुद्ध आम्ही ठामपणे त्यांच्या पाठीमागे उभे राहू। असं जर अत्याचार होत आहे, घरघरी हिंसाचार होत आहे, किंवा त्यांना कुठे गव्हर्नमेंटच्या याच्यामध्ये पण त्यांना नाही का खूप त्रास होते महिलांना काम करताना, त्यांच्यावर जर काही होत असेल त्या विरोधात आम्ही आवाज उठतो, असं आमचा हे मोठं आहे आमच्या संघर्ष समितीचा। त्यांनी आमचं ऑफिस आहे इथे साई मंदिर समोर, तिथे येऊन त्यांनी आमच्यासोबत संपर्क साधावा। नियोजन हे आहे की कोणत्याही स्तरातल्या कोणत्याही जातीच्या धर्माच्या महिला आम्हाला संपर्क करू शकतात। घरेलू हिंसा असो, स्त्रीवरील बलात्कार असो की अन्य कोणताही अत्याचार असो, त्यांनी आमच्याशी संपर्क साधावा। आम्ही त्यांच्यासाठी डिमांड करू, संघर्ष करू। जर आपल्याला जर ऐकले नाही सरकार किंवा काही तर आम्ही रस्त्यावर उतरून संघर्ष करू शकतो।